सीएए ॲक्टच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीमध्ये भाजपाचे हरियाणाचे आमदार गुर्जर यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. या हा देश, हा हिंदुस्थान हा गांधीजींचा, नेहरूंचा नसून तो मोदींचा आणि अमित शहांचा असल्याचा जावई शोध या आमदार मोदी यांनी लावलेला आहे. खरं म्हणजे या देशाचं पंतप्रधानपद हे नरेंद्र मोदींना मिळू शकलं किंवा या देशाचं गृहमंत्रीपद हे अमित शहांना मिळू शकलं ते केवळ आणि केवळ हा देश स्वतंत्र झाला त्यामुळे. आणि या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसं इतर स्वातंत्र्य सेनानींचं योगदान होतं त्याच पद्धतीने गांधीजींचं आणि नेहरूजींचं फार मोठं योगदान या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये राहिलेलं आहे. जर गांधीजी नसते, जर नेहरूजी नसते तर कदाचित एक चहा विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान होऊ शकला नसता, एक तडीपार केलेला गुंड या देशाचा गृहमंत्री होऊ शकला नसता. त्यामुळे याची किमान लाज या लोकांनी बाळगली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता झारखंडमध्ये झारखंडच्या निकालाने या देशातली जनता, हिंदुस्थानातली जनता कोणाच्या बाजूने आहे हे झारखंडच्या निकालाने दाखवून दिलंय. येणाऱ्या काळामध्ये 2024 या देशातली जनता दाखवून देईल की हा देश नेहरूंचा आहे, गांधींचा आहे की मोदी आणि अमित शहांचा आहे.